नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये. आजच्या या भागामध्ये आपण महापरीक्षा पोर्टलने तलाठी या पदासाठी दिनांक 7 जुलै 2019 रोजी घेतलेल्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. हा पेपर सकाळच्या शिफ्टमध्ये झालेला होता. या पेपरमध्ये आलेले जे काही इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. पहिला प्रश्न आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्चुएट्स द गिवन सेंटेन्स. आपल्याकडे एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारचं पंक्चुएशन यूज केलेलं नाही आहे आणि त्या सेंटेन्समध्ये जर पंक्चुएशनचा योग्य तो वापर केला तर कुठलं सेंटेन्स ऑप्शनमधून बरोबर असेल. मग असे आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत. मग आता आपण पाहूया सेंटेन्स कोणता आहे आणि चार ऑप्शन कोणते आहेत आणि कोणतं ऑप्शन बरोबर आहे. पहिला सेंटेन्स आहे, द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर आर वी गोइंग होम नाउ. आता ह्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर इथे लिहिलेलं आहे द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर, द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर म्हणजे लहान मुलीने तिच्या आईला काहीतरी विचारलेलं आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स एक डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे आणि डायरेक्ट स्पीचचं जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्समध्ये आज नंतर जे काही परमनंट त्या ठिकाणी आलेला जो काही ऑब्जेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी एखादा ऑब्जेक्टही नसेल तर त्यानंतर आपण या ठिकाणी एक कॉमा देत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक कॉमा द्यावा लागेल. मग आपण पाहूया की मदरनंतर कोणत्या ऑप्शनमध्ये कॉमा आहे. पहिलं ऑप्शन जर आपण पाहिलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला कॉमा दिसतोय म्हणजे पहिलं ऑप्शन आपण बरोबर म्हणू शकतो. पहिल्या ऑप्शनमध्ये कॉमा आहे. दुसरं ऑप्शन पाहूया. दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील आपल्याला कॉमा दिसतोय म्हणजे हेही ऑप्शन आपलं बरोबर होऊ शकतं. आता तिसरं ऑप्शन पाहूया. तिसऱ्या ऑप्शनमध्ये द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर आणि या मदर शब्दानंतर कॉमा नाहीच आहे. म्हणजेच हे जे ऑप्शन आहे सी हे ऑप्शन कोणत्याही परिस्थितीत बरोबर होऊ शकत नाही कारण या ठिकाणी डायरेक्ट स्पीचचं जे सेंटेन्स आहे तिथे संबोधन केल्यानंतर किंवा तिथे काही प्रश्न विचारल्यानंतर किंवा काही सांगितल्यानंतर त्या ठिकाणी कॉमा आलेला नाही. मग आता चौथं सेंटेन्स पहा, द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर आणि या ठिकाणी कॉमा नसून या ठिकाणी फुल स्टॉप आहे म्हणजे हे देखील आपल्या करेक्ट ऑप्शनच्या लिस्टमधून कॅन्सल होत आहे. सी आणि डी हे तिन्ही ऑप्शन्स आपले आता कॅन्सल झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी पाहूया की ए आणि बीमध्ये नेमका आता कोणता सेंटेन्स बरोबर आहे. आता या ठिकाणी कॉमा दिल्यानंतर पुढील सेंटेन्स जे असेल ते पुढील सेंटेन्स डबल इन्वर्टेड कॉमामध्ये असलं पाहिजे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये सुद्धा डबल इन्वर्टेड कॉमा आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा डबल इन्वर्टेड कॉमा आहे. मग या ठिकाणी दुसरं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डबल इन्वर्टेड कॉमानंतर आपलं प्रत्येक लेटर जे असेल ते कसं असलं पाहिजे, कॅपिटल लेटर असलं पाहिजे. लेटर कसं असलं पाहिजे, कॅपिटल लेटर असलं पाहिजे. मग या ठिकाणी बघा, आरचा ए कॅपिटल आहे तर या ठिकाणी स्मॉल ए आहे. आरचा ए कॅपिटल ए ऑप्शनमध्ये आहे परंतु बी ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ए जो आहे तो स्मॉल आहे. म्हणजेच काय की ऑप्शन बी जे आहे ते आता आपलं कॅन्सल होणार आणि आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ते म्हणजे ऑप्शन ए. म्हणून ऑप्शन एच बरोबर असणार. परंतु आपण तरीसुद्धा आपण पुढे थोडंसं पाहिलं तर आर वी गोईंग होम नाऊ, आर वी गोईंग होम नाऊ हा एक प्रश्न आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आलं पाहिजे. प्रश्नचिन्ह जर आपण पाहिलं तर ते या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आहे परंतु ऑप्शन बीमध्ये प्रश्नचिन्हाचा वापरच केलेला नाही आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की ऑप्शन ए जे आहे तेच ऑप्शन आपल्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे आणि म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी आपलं उत्तर असेल. आता अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे तोही फार महत्त्वाचा आहे, त्याही प्रश्नाला आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आता आपल्या लक्षात ठेवायचं आहे की महापरीक्षा पोर्टलच्या एक्झाममध्ये जर आपल्याला करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब विचारलं, महापरीक्षा पोर्टलच्या एक्झाममध्ये जर आपल्याला करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब विचारलं तर तो प्रश्न हा टेन्स या चॅप्टरमधीलच असतो आणि त्यासाठी टेन्स या चॅप्टरवर कंपल्सरी आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि म्हणून टेन्सवर आपली कमांड असणं फार गरजेचं आहे. पाहूया टेन्सवरचा आधारित हा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, वी. या सेंटेन्सचा सब्जेक्ट काय आहे, वी हा सब्जेक्ट आहे. मग आपण जर पाहिलं तर वी नंतर हॅजचा वापर होतो का, अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल होणार.
वी नंतर हॅवचा वापर होतो का? यस होतो, म्हणजे हे ऑप्शन बरोबर होऊ शकतं. त्यानंतर वी नंतर हॅजचा वापर होतो का? अजिबात नाही, म्हणजे हॅज या ठिकाणी कॅन्सल. आणि वी नंतर हॅजचा वापर होतो का? नाही, म्हणजे हॅज या ठिकाणी कॅन्सल. मग अशा परिस्थितीत आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन शिल्लक आहे आणि ते ऑप्शन आहे बी, हॅव बीन. मग या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन तेच घ्यावं लागेल, हॅव बीन लिव्हिंग. सो वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 इयर्स. या ठिकाणी फॉर आहे आणि त्यानंतर पास्ट 15 इयर्स आहे, म्हणजे मागील 15 वर्षापासून. या पद्धतीने आपल्याला हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे, ज्याचा यूज आपण आपल्या टेन्स या चॅप्टरमध्ये केलेला आहे. आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये आपण पंक्चुएशन चॅप्टरही खूप व्यवस्थित घेतलेला आहे, टेन्सही आपण सर्व कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत जे काही सर्व कन्सेप्ट आहेत, ते सर्व कन्सेप्ट आपण आपल्या या ऑनलाईन कोर्समध्ये क्लिअर केलेले आहे. त्यामुळे आपण पंक्चुएशन आणि टेन्स हे दोन्ही चॅप्टर क्लिअर करून जा, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्याला विचारले तर आपण असे प्रश्न अचूक सोडवू शकतो आणि यांचे पैकीचे पैकी मार्क्स घेऊ शकतो. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द ॲप्रोप्रिएट प्रपोझिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला एक करेक्ट प्रपोझिशनल फ्रेज यूज करायला सांगितलेली आहे. पाहूया काय सेंटेन्स आहे. डॅश रीच अर्ली, आय टूक द शॉर्टर रूट. या ठिकाणी आता आपल्याकडे ऑप्शन आहे इन ऑर्डर फॉर, इन ऑर्डर विथ, इन ऑर्डर इन, आणि पुढचं आहे इन ऑर्डर टू. आता इन ऑर्डर टू या प्रपोझिशनल फ्रेजचे वेगवेगळे अर्थ होतात, परंतु ज्यावेळेस आपण न्यूजपेपर वाचतो त्यावेळेस आपल्याला हा इन ऑर्डर टू हा प्रपोझिशनल फ्रेज फार वेळेस पाहायला मिळतो. आणि ह्या प्रपोझिशनल फ्रेजचा जो काही अर्थ आहे तो अर्थ होतो ज्यासाठी. या प्रपोझिशनल फ्रेजचा अर्थ होतो ज्यासाठी. मग आपण आता म्हणू शकतो की इन ऑर्डर टू रीच अर्ली, लवकर पोहोचण्यासाठी, आय टूक द शॉर्टर रूट, मी एक शॉर्टर रूट घेतला किंवा मी शॉर्टर रूट यूज केला किंवा मी शॉर्ट वेने गेलो. मग या ठिकाणी आता बघा, इन ऑर्डर फॉर अशी प्रिपोजिशन फ्रेज कुठलीच नसते. त्यानंतर जर आपण म्हटलं की इन ऑर्डर विथ, तर अशीही प्रिपोजिशनल फ्रेज नसते. इन ऑर्डर इन अशीही प्रिपोजिशनल फ्रेज नसते. फक्त जी असेल ती फक्त इन ऑर्डर टू असेल. आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, इन ऑर्डर टू हा एक फार महत्त्वाचा प्रिपोझिशनल फ्रेज आहे. इंग्लिश न्यूजपेपरमध्ये ज्या काही बातम्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या काही बातम्या आपण रीड करतो, त्यामध्ये इन ऑर्डर टू या प्रिपोझिशनल फ्रेजचा आवर्जून फार जास्त प्रमाणात वापर केला असतो. इवन आपण जे एसे रायटिंग करतो त्यामध्येही आपण इन ऑर्डर टू या प्रिपोझिशनल फ्रेजचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपले मार्क्स वाढतात. बघूया पुढचा प्रश्न या एक्झामचा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्यासमोर एक प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये काही शब्द आहेत, त्या शब्दांनंतर एक जागा रिकामी सोडलेली आहे. त्या शब्दाला योग्य तो सफिक्स आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मग शब्द कोणता आहे? टुडेज एडिट, आणि एडिटला सफिक्स जोडायचा आहे. इन द टाइम्स ऑफ इंडिया इज थॉट प्रोवोकिंग अँड हॅज बीन रिटन इन प्रोफेस. प्रोफेसला सुद्धा आपल्याला सफिक्स जोडायचा आहे. त्यानंतर दिलेलं आहे वे. मग आता आपण या ठिकाणी पाहूया टुडेज एडिट. आता टुडेज एडिट आपल्याकडे कोणता शब्द आहे? एडिट. ओके, आता या ठिकाणी काय आहे? इन द टाइम्स ऑफ इंडिया. इन द टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे आजचा जो काही टाइम्स ऑफ इंडियाचा. मग याच्यानंतर काय होऊ शकतो? याच्यानंतर जर आपण पाहिला तर एकतर एडिटर होऊ शकतो किंवा याच्यानंतर पाहिला तर एडिटोरियल आपण म्हणू शकतो, एडिटोरियल. ओके, सो या ठिकाणी टुडेज एडिट, एडिट नंतर एडिटिंग येईल का? अजिबात नाही. एडिंग येणार का? नाही. एडिटर येईल का? यस. एडिटोरियल येईल का? यस. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे दोन्ही ऑप्शन शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे आता आय ओ एन. म्हणजे आपण जर या ठिकाणी प्रोफेसला, प्रोफेसला जर आय ओ एन लावला तर तो काय होणार? प्रोफेशन होणार. आणि आय ओ एन प्रोफेस या शब्दाला जर आपण आय ओ एन ए एल यूज केलं तर हे काय होणार? प्रोफेशनल.
मग बघा, प्रोफेशन हे काय आहे? एक नाउन आहे. आणि प्रोफेशनल काय आहे? एडजेक्टिव आहे. प्रोफेशनल नाउन आहे, प्रोफेशनल एडजेक्टिव आहे, आणि प्रोफेशन हे नाउन आहे. मग या ठिकाणी वे हा ऑलरेडी एक नाउन आहे. मग नाउन असेल तर इथे नाउन येणार नाही. मग इथे कोण येणार? तर इथे एडजेक्टिव येणार. आणि एडजेक्टिव काय आहे? प्रोफेशनल. म्हणून आय ओ एन हा प्रोफेशन नाउन येणार नाही, प्रोफेशनल हा एडजेक्टिव येईल. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा ऑप्शन डी हेच ऑप्शन आपलं बरोबर असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, टुडेज एडिटोरियल इन द टाइम्स ऑफ इंडिया इज थॉट प्रोवोकिंग अँड हॅज बीन रिटन इन अ प्रोफेशनल वे. या पद्धतीचं हे सेंटेन्स असेल आणि अशा पद्धतीचे हे सफिक्सेस आपल्याला दिलेली आहेत. बघूया पुढचा प्रश्न, फार महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर्म्स द गिवन सेंटेन्स डायरेक्टेड. ही इज व्हेरी ओल्ड, ही कॅन नॉट वॉक. दोन सेंटेन्सेस आपल्यासमोर आहेत, ही इज व्हेरी ओल्ड, ही कॅन नॉट वॉक. आणि सांगितलेलं आहे कंबाईन द टू सेंटेन्सेस इन टू वन सेंटेन्स. दोन सेंटेन्सेसचं एकाच सेंटेन्समध्ये आपल्याला रूपांतर करायला सांगितलेलं आहे. बघ आता आपण करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ऑप्शनमध्ये ते पाहूया. ही इज सो ओल्ड, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? सो ओल्ड. आणि सो ओल्ड नंतर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? बट. नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस सो या शब्दानंतर एक ॲडजेक्टिव्ह असेल, त्याच्यानंतर जो काही शब्द पुढे जाऊन येणार आहे तो शब्द हा दॅट असेल. आणि हा शब्द बट जर असेल तर वाक्य चुकीचं असेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ही इज सो ओल्ड बट, आणि हा बट या ठिकाणी चुकीचा आहे. आणि म्हणून हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, ही इज व्हेरी ओल्ड अँड कॅन नॉट वॉक. आता या ठिकाणी बघा, ही इज व्हेरी ओल्ड अँड कॅन नॉट वॉक. कॅन नॉट वॉकसाठी आपल्याकडे सब्जेक्ट पुन्हा एकदा ही हा यूज करायला हवा होता. आणि म्हणून हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी पूर्णपणे कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, ही इज व्हेरी ओल्ड इनफ नॉट टू वॉक. आता या ठिकाणी इनफच्या आधी जो ऍब्जेक्टिव्ह यूज केलेला आहे तो ओल्ड आहे. आणि नेगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह कधीच आपण इनफ सोबत यूज करत नाही. आणि म्हणून हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहिलं? शिल्लक फक्त एकच राहिलं आणि तेच ऑप्शन आपलं या ठिकाणी बरोबर असेल. मग आता सेंटेन्स काय आहे? ही इज टू ओल्ड टू वॉक. ही इज टू ओल्ड टू वॉक. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण 5वी, 6वी, 7वीमध्ये केलेले आहे. रिमूव टू म्हणून आपल्याला असं सेंटेन्स दिलं जायचं, याच्यातील हा टू आपण रिमूव करायचो. आता हे सेंटेन्स बरोबर आहे, हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. परंतु असले सेंटेन्स आपल्याला 5वी, 6वी, 7वीमध्ये रिमूव टू म्हणून यूज करायला जायचे. सो रिमूव टू म्हणजे याच्यातील टू आपल्याला काढायचा असायचा. मग ह्याच्यातील टू जर आपल्याला काढायचा असेल तर आपण कसं करणार? आपण बघा, ही जसाच तसा लिहिणार, त्याच्यानंतर इज जसाच तसा लिहिणार, आणि या टूच्या ऐवजी ही इज सो लिहिणार. ही इज सो, त्याच्यानंतर इथे काय लिहिणार? ओल्ड. ही इज सो ओल्ड दॅट ही कॅन नॉट वॉक. ही इज सो ओल्ड दॅट ही कॅन नॉट वॉक. अशा पद्धतीने हेही सेंटेन्स आपलं बरोबर होईल. हे सेंटेन्स हे ऑप्शनमध्ये असतं तर हे सेंटेन्स बरोबर झालं असतं. हे सेंटेन्स ऑप्शनमध्ये आहे म्हणून हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जात आहेत. आपण आता पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, माझ्या लॅपटॉपवर मी समोर पाहतो. चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्ड करेक्टली. आता या ठिकाणी असे ऑप्शन्स आपल्याला शोधायचे आहेत की ज्या ऑप्शनमध्ये सर्वचे सर्व शब्द हे यांचे स्पेलिंग्स जे आहेत ते पूर्णपणे करेक्ट आहेत. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. सर्वांच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ए एन टी असतं हे लक्षात ठेवायचं. ई एन टी असेल तर ते चुकीचं असेल, म्हणजे इथला आपलं ऑप्शन विचारात घेता येणार नाही. इथे सुद्धा ई एन टी आहे म्हणजे हे चुकलं, म्हणजे हे सुद्धा आपल्या विचारात घेता येणार नाही. इथे ए एन टी आहे म्हणजे दोनच आपले ऑप्शन आता विचारात घेण्यासारखे आहेत. मग आता या ठिकाणी बघा, गायडन्स, गायडन्सच्या शेवटी काय असतं? ए एन सी. गायडन्सच्या शेवटी काय असतं? ए एन सी. म्हणजे हे दोघांमध्ये बरोबर आहे. आता बघा, असिस्टंटमध्ये काय असतो? डबल एस. म्हणून हे सुद्धा बरोबर. असिस्टंटमध्ये काय असतो? डबल एस. म्हणजे हे सुद्धा बरोबर. इथपर्यंत बरोबर आहे. आता पुढे बघूया, टी ए एन टी, टी ई एन टी. असिस्टंटमध्ये आपण ए एन टी यूज करतो, ई एन टी यूज करत नाही. म्हणजेच काय की ऑप्शन डी आता कॅन्सल झालं, फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं,
ते म्हणजे ऑप्शन ए. आणि ऑप्शन ए मध्येच सर्वंटचंही स्पेलिंग बरोबर आहे, गायडन्सचंही स्पेलिंग बरोबर आहे आणि असिस्टंटचंही स्पेलिंग बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने अत्यंत सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द सुटेबल डिटर्मिनर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू कम्प्लीट द सेंटेन्स. हॅव यू वॉच्ड डॅश ऑफ द जेम्स बॉन्ड मूवीज. तू जेम्स बॉन्डचे मूवीज पाहिलेले आहेत का? आणि त्या ठिकाणी विचारलेलं आहे आपला डिटर्मिनर एक डॅश को. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं, हॅव यू वॉच्ड फ्यू ऑफ द जेम्स बॉन्ड मूवीज. फ्यू हा शक्यतो आपण आपल्या प्रश्नांमध्ये यूज करत नाही. त्यानंतर एनीचा वापर आपण प्रश्नामध्ये करतो. लिटलचा वापर आपण रिक्वेस्ट करण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलण्यासाठी करतो. कारण ॲक्च्युअलमध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स याचं नेगेटिव्हमध्ये जातं, त्यामुळे हे सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. हॅव यू वॉच लिटल ऑफ द जेम्स बॉन्ड मूवीज. आणि लिटलचा वापर हा कुठे केला जातो? जिथे काउंटेबल नाऊन असतं तिथे, सॉरी जिथे अनकाउंटेबल नाऊन असतं तिथे. आणि हे काय आहे? मूवीज काउंटेबल नाऊन आहे, म्हणजे या ठिकाणी आपण लिटलचा वापर करू शकत नाही आणि अफ्यूचाही वापर करू शकत नाही. मग या ठिकाणी काय राहिलं? फक्त एनी. आणि म्हणून आपण म्हणणार आहोत या ठिकाणी ए. सो हॅव यू वॉच्ड एनी ऑफ द जेम्स बॉन्ड मूवीज. तो जेम्स बॉन्डच्या मूवीजपैकी एखादी मूवी पाहिलेली आहे का? या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. हाही प्रश्न अत्यंत सोपा आहे. पुढील प्रश्नाकडे आपण ओढूया. पुढचा प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. मग या ठिकाणी आहे, जेमा इज बॅड डॅश टेनिस. आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती असली पाहिजे की आपण आत्तापर्यंत आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये पाहिलेलं आहे की गुड नंतर आपण नेहमी काय यूज करतो? ॲट. परंतु बॅड नंतर आपण काय यूज करतो? इन. बॅड नंतर आपण काय यूज करतो? इन. आणि म्हणून या ठिकाणी काय दिलेलं आहे? बॅड. मग या ठिकाणी काय यूज होणार? इन. ॲट यूज होईल का? नाही. कवर यूज होईल? ओवर यूज होईल का? नाही. अबाउट यूज होईल का? नाही. मग या ठिकाणी यूज होणार इन. सो जेमा इज बॅड इन टेनिस. ते टेनिस या खेळामध्ये पुअर आहे, बॅड आहे. पुढचा सेंटेन्स, पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आय लाईक यू अ लॉट डॅश यू आर काइंड डॅश स्मार्ट. आता या ठिकाणी पहा, चूज अप्रोप्रिएट कंजंक्शन्स. करेक्ट कंजंक्शन कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आय लाईक यू अ लॉट, मला तू खूप आवडतोस किंवा आवडतेस. यू आर काइंड स्मार्ट, तू काइंड आहे आणि स्मार्ट आहे. आता बघा, आय लाईक यू अ लॉट बट यू आर काइंड अँड स्मार्ट. मला तू खूप आवडतोस परंतु तू काइंड आणि स्मार्ट आहे. एखादा व्यक्ती का आवडतो? कारण तो काइंड असतो किंवा स्मार्ट असतो. ओके. परंतु एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो का, आय लाईक यू, मला तू आवडतो, मला तू आवडतो पण तू दयाळू आणि स्मार्ट आहे. सो या ठिकाणी हा एक विरोधाभास तयार होत आहे, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर बघा, आय लाईक यू अ लॉट इफ यू आर काइंड अँड स्मार्ट. मला तू खूप आवडतो जर तू, मला तू खूप आवडतोस जर तू स्मार्ट असेल आणि काइंड असेल. तर या पद्धतीने सुद्धा आपण याचा यूज करू शकत नाही, कारण आपण असं म्हणू शकतो, इफ यू आर काइंड अँड स्मार्ट देन यू विल बी लाईक बाय मी, आय लाईक यू. अशा पद्धतीने आपण हे सुद्धा यूज करू शकत नाही. त्यानंतर पहा, आय लाईक यू अ लॉट बिकॉज यू आर काइंड अँड स्मार्ट. हे या ठिकाणी अप्रोप्रिएटली फिट होत आहे की आय लाईक यू, तुम्हाला आवडतोस कारण तू काइंड पण आहेस आणि स्मार्ट पण आहेस. सो या ठिकाणी बघा, बिकॉज आणि अँड आपण विचारात घेऊ शकतो. आणि ऑल दो आणि वाईल एकसोबत यूज करू शकत नाही, म्हणून हेही कॅन्सल होणार. मग आपल्याकडे फक्त दोनच कंजंक्शन्स जे आहेत ते बरोबर आहेत. आय लाईक यू अ लॉट बिकॉज यू आर काइंड अँड स्मार्ट. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते या ठिकाणी पूर्णपणे बरोबर असेल. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न. If I were you, I dash consider the job offer seriously. आता या ठिकाणी बघा, if हा एक conditional conjunction आहे, subordinate conjunction आहे. या if नंतर जर एखादा subject असेल, या if नंतर जर एखादा subject असेल, तर त्या subject नंतर वाक्य काल्पनिक करण्यासाठी वॉजचा वापर कधीच केला जात नाही. नेहमी कशाचा वापर केला जातो? वरचा वापर केला जातो. इव्हन आपण इजचाही वापर करू शकत नाही,
ॲमचाही वापर करू शकत नाही आणि आरचाही वापर करू शकत नाही. आपण असं म्हणू शकतो की आय वॉज काइंड. आपण असं म्हणू शकतो आय वॉज काइंड. पण मी जर असं म्हटलं की इफ आय वॉज काइंड तर मग हे सेंटेन्स चुकेल. या ठिकाणी हा वॉज पूर्णपणे चुकीचा असेल. आपल्याला या ठिकाणी आयसोबत कशाचा वापर करावा लागेल, वेअरचा वापर करावा लागेल. इफ आय वर काइंड, जर मी दयाळू असतो तर. इफ आय वर प्राईम मिनिस्टर, जर मी प्राईम मिनिस्टर असतो तर. इफ आय वर ए बटरफ्लाय, जर मी एक बटरफ्लाय असतो तर. इफ आय वर किंग, जर मी एक राजा असतो तर. मग या ठिकाणी तेच आहे की इफ आय वर यू, म्हणजे जर मी तुझ्या जागी असतो, जर मी तुझ्या जागी असतो. मग ज्यावेळेस आपल्यासमोर अशा परिस्थितीत असा पद्धतीचा सेंटेन्स येईल आय वर्स, त्यावेळेस पुढील जे सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सच्या सब्जेक्ट नंतर आपल्याला या ठिकाणी नेहमी वूड याच ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करायचा आहे. हे ऑलरेडी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑक्झिलरी व्हर्ब या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आता ऑटचा वापर करता येणार नाही, कॅनचा वापर करता येणार नाही, फक्त वूडचा वापर करता येईल, मस्टचा वापर करता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन बिकॉज वूड वी हॅव टू यूज करेक्टली. या ठिकाणी करेक्टली जो काही आपला ऑक्झिलरी व्हर्ब असेल तो काय असेल, वूड असेल. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या इंग्रजी व्याकरणाच्या प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये फक्त इतकेच प्रश्न. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये नवीन प्रश्नांसह. धन्यवाद.